ऐ की ऐ की मंडळी, राम राम, काय चाललं तुंग वाल? सकाळी ना 8:30 वाजेल छे यप्पा। विकी नानानी सर्व ढोर ढाकरसना आवरी निवरी झाडी झुडी अंगण एकदम टकाटक कर टाकेल ची मंडळी। आज सासरवाडीला जाणारी मंडळी, सासरवाडी मजार आज गोद भराई रसमना कार्यक्रम छे सालानी बाईना, तिकडे जाणारी मंडळी। चला तर मग, काल दिवस म्हणजे आगला दिवस मी बाई आणि पोरसली ST वर बसाड गेलो होतं आणि त्या पुढे काढ दिनतात मंडळी। मग आता निघणूत आपण, चला। पण गाडी मस्त खराब होई जायल शे म्हटलं, मग आता सासरवाडीला जाणं शे तर मग घराची गाडी बिडी तुई चुई घेऊत म्हटलं। मग म्हटलं चला भाऊ, आपलं महेश दादाकडेच जाणं पडेल। मग मी पहिले यशवंतनगरकडनं महेश दादाकडे गाडी फिराय गेली। गाडी धुवायला जात असताना माले यशवंतनगर मा बाईक रेसर म्हणजे रायडर त्या भेटणार। त्या मुंबईना होतात, अतिशय मनमिळाऊ स्वभावना होतात। त्या त्यासनाशी मी गप्पा मारेन तू। मग त्यासनाशी गप्पा मारता मारता त्यासले म्हटलं, बोला आपला ब्लॉगवर थोडस। त्यासना पण युट्यूब चॅनल छे, त्यासना चॅनल नाव छे, ते 2 मिनिट बोलती तुम्हाला सगळे। रायडिंग इज फीस म्हणा चॅनल ना नाव छे म्हणजे रायडिंग इज फीस। मी बी आपला उत्तर महाराष्ट्र खानदेशना छे, साक्रीना छे, प्रॉपर साक्री धांडणा गाव छे। म्हण जाईल तू दादांच्या भेटणार जाते रोशन भाऊ, त्यासना मुळे लगे गप्पा टप्पा वही घेत आई चॅनल ची। त्यासले भेटल्यावर जो आनंद फील होई ना तो वेगळाच फील होई ना, एकदम जबरदस्त। दादासनी डिमांड छे की मी म्हण हिंदी चॅनल छे रायडिंग इज फीस, पण दादासनी डिमांड आहे की आयरा निमान पण रायडिंग ना चॅनल बनाडा। मी आयरा निमान नक्की ब्लॉग बनाडसु आणि दादासले सुद्धा टॅग करसु। रोशन दादा धन्यवाद दादा। मग महेश दादाकडे पोची घेऊन मग महेश दादाला म्हणतो, ओ महेश दादा, महेश दादा ओ तू यावं म्हणतो आमनी गाडी जरा ही चकाचक द्या म्हटलं तुम्हाला आधी गाई। महेश दादानी गिदाना बो मग फवारा, मग सरा सर खरा खर तिने मायली तिने गाडी निशी चकचकात कर टाकी महेश दादानी 10 मिनिटात। गाडी धुवाय घेईन मग मी गिदा ना 70-80 ना स्पीड गाडी ना निघणू ना। मग मनी सासरवाडीला जावाना जो रस्ता शे मंडळी, एकदम डोंगरच माल आले छे बर का। मी सटाना कर रातीर रातीरवर लाले गय का तिकडे सरा डोंगरच डोंगर आणि मग सारदा पशी फिरीन मग डायरेक्ट जाणं पडस ना मन चाजर वाढिले। मग म्हटलं सौम्य ताईले शंभू दादाला काहीतरी खावाल की घेऊ, मग मी कुरकुरे कारकुरे की घेतात। तुम्हाला पैकी कोणी कोणी सासरवाडी डोंगरस माझी मित्र तो रस्ताच बलता भाजी हो डोंगरस माले माले हायच होते ना पावसाळा मधलं वातावरण बघता आवडस हाई पाय घ्या या डोंगर पाय घ्या चौ बाजूनी डोंगर शेत मजार तू रस्ता शे मंडळी हाऊ एकदम सुंदर वाटत बर का असे रिलॅक्स अरे पिकनिक पॉइंट सारखा रस्ता शेत सरा कोणता बी जाड काल पिकनिक करा तुम्ही। मग चला ना फोन होणार म्हणतात, चला भाऊ जाणं पडे निघणूत मग मी परत फास्ट। मग डोंगर पल आले, डायरेक्ट जंगल माल आले रस्ताचे बघ मंडळी हो एकदम भारी फील हो साठे माल चौ बाजूने जंगलचे एकदम भारी। मग काय फायनली पोची घेऊ आय बा मंडळी आहे आपला सासरवाडी पोच आहे डोंगर शे मोसम खोरानी शे मोसम नदी शे आई डायरेक्ट वावरले खेडीचे ना। मग काय गेल्यावर पहिले चहा पाणी होई ना आणि मग लगेच शंभू दादा मनाकडे लागा ना, शंभू दादा काय फोटो काढू दे ना। अरे भाऊ म्हणलं काढू दे रे दादा काढू दे रे, त्यांना काही मूड टिक नव्हता एकदम। मग जायचं ना अर्धा तास होईलच होतात, मग त्यासना कार्यक्रम पहिला जेवणना कार्यक्रम होता नंतर ते गोदभर आहे रसम होती। मग पाहुणा पैसने जेवण करी गेलं मस्तपैकी सरा जणसनी
जेवण ती बोलत क्वालिटी नव्हतं बघा मंडळी, पुरण्या पोळ्या माल तर नाही आवडती पण क्वालिटी नव्हती. जेवण झाल्यावर आम्ही बाहेरही बटूत गप्पा ऐकाले, त्यासण्या गप्पा चालू होती बोलता रंग मारायचा सरान सरा, एकदम मजा येई राहिली ऐकाले गप्पा सरा याई बाई जो होता. मग काय सासरात त्यासनी बैल जोडी नवीन आणली होती, पहिला बैल जरासा म्हातारा वय घेतात मग या अनात, पण बैल बलचा उत्साह हो या बला बला शिंगाडा त्यासनावाला. मग वडील आणि त्यासले दखाड म्हणतात आमना बैलसना दात कितला शेतच बा असे, मग त्यासनी निरीक्षण काही दातच ना. नाही दात दिसले नाही दात दाखवायचे दातांशिवाय काय मजा, हे पाय म्हण बाई दात दखात कशी मजा. मग कार्यक्रमले जाईना सुरुवात, बायासना बी जाऊन आपटी घेतात, मग आम्ही म्हटलं चला भाऊ लवकर करा भाऊ म्हटलं, आमले बी गरदार जाणं शे भाऊ म्हटलं उरकावर रे दादा भाऊ सू म्हटलं, मग गिदा ना त्यासनी आमना शंभू दादानी पहिलेच मामीले सांगितली, मामी म्हणे पोर पाहिजे बर का म्हणे आपुले म्हणे, मामी म्हणे बर ना म्हणे चाले ना म्हणे, मग ऐकोळ बरा ना कार्यक्रम चालू आहे घ्या. आपल्या आपली कांजी टोपी काली हसरे तुम्ही हसणार जरा सर आवड इकडे समोर घ्या तुम्हाला फोटो काढला शेवटा शेवटा
त्याने फार मोठं सहकार्य छे तेव्हा तिकडे समोर हसा आजोबा आजी व्हिडिओ जंगल ऐपा मंडळी आहे सर्व मनी सासरवाडी आणि फॅमिलीची मंडळी आहे टोटल मनी सासरवाडी सौम्यताई आमना शंभू दादा काही फोटो काढी देऊ नाही राहिला. शंभू दादाला येडी येल होती जराशी. शंभू दादाकडे कॅमेरा कया का शंभू दादा तोंडला पाडी गेला गेस. मग कॅमेरावाला भाऊ म्हणे गणू दादा जरा दोन चार जोडीना फोटो मारी घेऊत म्हणे आप इकडे ईसन म्हणे गार्डन माय आपलं शॉर्ट गार्डन असे त्यासनं वावर म्हटलं म्हणजे चारी मिरी गिनीग्रह असन मज आर ते वावर मग दोन चार ती असणी मारात ना सॅप. मग त्यासनी गंमत पैसन आमले बी येवा घुसणारा जरासा. मग आमना लाना साला म्हणे आते माले बी काढी घेणं पडे बो. मग ना आटे आमना शंभू दादा राय ना काड्या काड्या केळीस इकडे समोर मग शेवट शेवट शंभू दादानी येडी निघेन मग शंभू दादा बी वनाना पुट कळाले. मग त्यासनी जावानी तयारी होईनी त्या गाडीवर जाणार होता. आई गाडी येल होती त्यासले घेऊ आले. पूजा झाल्यावर आई गाडी मा बशीन जाणवतो पण तवशा मा पाऊसही लागत मित्र. पाऊस इतका जोरात हो ना की विचारता सोयीत एकदम जबरदस्त पाऊस पडा ना. पाहुणे मंडळी मग पावसातच गई बिचारी पण तो. मग आमना शंभू दादा आजीबाबा त्यासना बरोबर निघणार ना घरकडे सटणाकडे. मग डायरेक्ट तो सटाणार गाडीवर बसणार ना. मग आम्ही बी निघणूत ना सटाणाकडे. मंडळी आज ना ब्लॉग तुमले जर आवडणार होईल तर लाईक करा सबस्क्राईब करा. ज्या व्यक्ती नवीन असतील ना चॅनलवर त्यासनी सबस्क्राईब करा बरं का मंडळी पुढला व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद मंडळी.